रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षामध्ये एक बेमारस सुटकेस रिक्षा चालकाला आढळून आली. याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बॅगेची पाहणी केली. तात्काळ बॉम्ब स्क्वॉड पाचारण करून आजूबाजूच्या रिक्षा या ठिकाणच्या हटवण्यात आल्या. या बॅगेतून इलेक्ट्रॉनिक वायर बाहेर आल्यामुळे सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा जोरदार पसरली. श्वान पथकाकडून सुटकेसमध्ये बॉम्ब आहे का याची खात्री करून घेण्यात आली. तोपर्यंत सुटकेस विसरून गेलेला तरुण या ठिकाणी आपली सुटकेस शोधत आला. त्याने बॅग खोलून दाखवली. यामध्ये वेल्डिंग साहित्य आढळून आले. सलीम मलिक राहणार दिल्ली असे या तरुणाचे नाव असून रेल्वेमधून मिरजेत आल्यानंतर बॅग रिक्षात ठेवली आणि गडबडीत दुसऱ्या रिक्षात बसून तो निघून गेला. शेवटी त्याच्या लक्षात आल्याने तो बॅग घ्यायला परत आला. मात्र पोलिसांची यावेळी मात्र चांगलीच कसरत झाली. नव महाराष्ट्र न्यूज साठी युवराज सोनवणे. अरे बाहेर बाहेर आले तर बोल. बाहेर आले का? बाहेर ठीक आहे. किती बाहेर बाहेर आले? काय नाव तुझं? पूर्ण नाम बोल. सलीम मलिक. काय राहत आहे? दिल्ली रहता हूँ. इधर बैग कैसी छोड़ी तूने? सर वो लड़का है ना, उससे गलती हो गया बिल्डिंग. अरे ऐसा कैसा गलती करते है? इधर क्यों आए? क्या काम है तुम्हारा? बिल्डिंग का काम करता हूँ ना. किधर? अभी तो मैं फुलवाड़ी में काम करके आ रहा हूँ, इधर सांगली में करना है. त्याला पोलीस स्टेशनला सोडू नका बरं काय. चौकशी करा पूर्ण. त्याला पूर्ण चौकशी करायची. कुठं वेळ? पूर्ण नाम क्या तेरा? सर सलीम. पूर्ण नाम बोल. सलीम मलिक अहमद लगाता हूँ. सलीम कहाँ रहता है? दिल्ली में रहता हूँ. इधर कहाँ काम कर चला है? अभी इधर कुलवाड़ी है ना, टेम मोडनिम. किधर? मोडनिम था ना, कुलवाड़ी के पास मोडनिम. हाँ, वहाँ पे काम करके. बैग में क्या है? वेल्डिंग मशीन है सर. खोल के दिखा दे. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.